अटेंड करो। दुखणाऱ्या सांध्यांवर या तेलाने मालिश करा आणि सकाळी उपाशीपोटी या बियांचे सेवन करा, सांधेदुखी होईल गायब। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, 40 ओलांडलेला प्रत्येकजण आणि विशेष करून सर्वच महिला या गुडघेदुखी आणि कंबरदुखीने त्रस्त आहेत। अनेक वेगवेगळे गोळ्या औषधे घेऊनही काही फायदा झालेला नाही आणि आता तर या गोळ्यांचा साईड इफेक्ट होऊन इतर अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत। पण मित्रांनो, आजचा हा उपाय केल्याने तुमची सांधेदुखी कायमची कमी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण सांधेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात वाढलेला वात, आणि हाच वाढलेला वात कमी करणारा आजचा हा उपाय आहे। तो जर केला तर तुमची सांधेदुखी निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा। शिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असे आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। सांधेदुखी कमी करणारे हे तेल बनवण्यासाठीचा प्रमुख घटक म्हणजे 1 कप मोहरीचे तेल, होय ज्याला आपण मस्टर्ड ऑइल म्हणून ओळखतो। या तेलाऐवजी तुम्ही तिळाचे तेल देखील वापरू शकता। वात कमी करण्यासाठी बाहेरून सांध्यांवर अप्लाय करण्यासाठी हे मोहरीचे तेल सर्वोत्तम औषधे आहे। आता एक छोटे पातेले मंद गॅस फ्लेमवर ठेवून त्यामध्ये हे तेल ओतायचे आहे। आता यामध्ये ॲड करायचा आहे तो तुकडे केलेला लसूण। 1 कप तेलासाठी 4-5 लसूण पाकळ्या पुरेशा ठरतात। लसूण नॅचरल अँटी इन्फ्लॅमेटरी असल्याने सांध्यांच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो। शिवाय यामधील सल्फर आणि सेलेनियम मसल रिलॅक्स करून वेदना कमी करण्याचे कार्य करतात। यानंतरचा घटक म्हणजे अजवाईन, ज्याला आपण ओवा म्हणून ओळखतो। आपण यामध्ये 1 चमचा या प्रमाणामध्ये ओवा ॲड करायचा आहे। ओव्यामध्ये देखील अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात। यानंतरचा घटक म्हणजे हा कापूर, पूजेसाठी वापरला जाणारा कापूर आपण घ्यायचा आहे। या 2 कापराच्या वड्या देखील यामध्ये ॲड करायच्या आहेत। त्वचेलगतचे रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी कापूर उपयोगी ठरतो। आता हे सर्व व्यवस्थितपणे परतवू द्यायचे आहे। यानंतर गॅस फ्लेम बंद करून तेल थंड होऊ द्यायचे आहे आणि यानंतर ते गाळणीने एका वाटीमध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचे आहे। तुम्ही हे तेल अशा प्रकारे एका काचेच्या बाटलीत देखील भरून ठेवू शकता, जेणेकरून त्याचा नियमित वापर करणे सहज सोयीस्कर होईल। यानंतर आपण रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने किंवा सकाळी आंघोळीपूर्वी 1 तासापूर्वी या तेलाने मालिश करायची आहे। यानंतर सकाळी नाश्त्याअगोदर हे रात्रभर भिजवलेले मेथीदाणे 1 चमचा या प्रमाणामध्ये सेवन करायचे आहेत, जेणेकरून तुमची वात पित्ताची समस्या मुळापासून नष्ट होईल आणि तुम्हाला 7व्या दिवसापासूनच सांधेदुखी कमी झालेली जाणवायला लागेल। मित्रांनो, सांधेदुखी कायमची कमी करण्यासाठी वात पित्त निर्माण करणारे अन्नपदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य करायला हवेत। माहिती आवडल्यास गरजवंतांना शेअर करा। धन्यवाद।